पाणी म्हणजे जीवन. सृष्टीतील चराचराचं जीवनमान पाण्यावरच अवलंबून असतं. सध्या दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानं आपला अवघा जिल्हाच गंभीर झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळं बळीराजाचं जगण्याचं शेड्यूल पूर्णतः कोलमडलं आहे. शेती, उद्योग आणि चराचरातील सर्वच प्राणीमात्रांसाठी पाण्याची नितांत गरज भासत आहे. याला भविष्यातही पर्याय एकच असून पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब अडवणं, पाणी साठवणं आणि जमिनीत ते मुरवून पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं, नेमकं हेच काम सध्या सोलापूरच्या जलसंवर्धन लोक अभियानाच्या माध्यमातून सुरू असून उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगा तलावाच्या पुनरुज्जीवनामुळं 14 गावच्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर सध्या तरी नवचैतन्य दिसून येत आहे. सोलापूर शहरासह 14 गावांना पिण्याचं पाणी देणाऱ्या हिप्परगा तलावात साठलेला मागच्या 100 वर्षातला गाळ काढण्याचं काम लोकसहभागातून सुरू करण्यात आलं आहे. आता गरज आहे ती या अभियानामध्ये प्रत्येक नागरिकानं आपला खारीचा वाटा उचलण्याची. कित्येक दशकांपासून सोलापूर शहराला हिप्परगा तलावातून पिण्याचं पाणी पुरवलं जातं. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता आहे सुमारे 3.5 TMC म्हणजेच 94 दशलक्ष घनमीटर. नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात तलावात अंदाजे 42 दशलक्ष घनमीटर इतका गाळ असल्याचं लक्षात आलंय. याचा अर्थ तलावाच्या एकूण क्षमतेच्या 45% गाळच आहे. तो काढला तर पाणी साठा वाढेल, नागरिकांना प्यायला पाणी मिळेल आणि गाळाचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी होईल. सोलापुरातील भक्ती जाधव, संदीप जाधव, संदेश जाधव आणि सिद्धेश्वर कदम या तरुणांच्या ध्यानात ही गोष्ट आली. सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी, जलसंवर्धन करण्यासाठी हिप्परगा तलावातील गाळ काढण्याची कल्पना त्यांना सुचली. पुण्यातल्या खडकवासला धरणातला गाळ काढला जात असल्याची माहिती कळताच हे चौघे तिथं गेले, तज्ज्ञांशी चर्चा केली. लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्याचं काम पाहिल्यावर ते प्रभावित झाले. हिप्परगा तलावातील गाळ अशाच पद्धतीनं काढण्याचा निश्चय त्यांनी केला आणि 5 जानेवारी 2016 त्याचा शुभारंभही केला. गाळ काढण्याचं काम अवाढव्य ते एकट्या दुकट्याचं नाही हे या तरुणांच्या लक्षात आलं. त्यांनी सामाजिक कामात अग्रेसर असलेलं सोलापुरातील लोकमंगल फाउंडेशन आणि पुण्यात पाणीविषयक काम करीत असलेल्या ग्रीन थंब या संस्थेला भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील, उपाध्यक्ष निवृत्त कर्नल लक्ष्मण साठे यांचं मार्गदर्शन घेतलं. देशाचे संरक्षण मंत्री मनोहर परिकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि हिप्परगा तलावाशेजारी राहणाऱ्या गावातील गावकऱ्यांनाही सहकार्याचा हात मागितला. त्यातून सुरू झाली भगीरथ प्रयत्नांची पराकाष्ठा. गाळ काढण्याचं काम अतिप्रचंड आहे. हिप्परगा तलावात अंदाजे 26 लाख ट्रक गाळ आहे. एका ट्रकमध्ये 5 ब्रास गाळ बसतो, म्हणजे 10 ते 12 पोकलेंच्या सहाय्यानं रोज 10 तास गाळ काढला तर 6 महिन्यात 1,10,000 ट्रक गाळ निघतो. या वेगानं काम केलं तर संपूर्ण गाळ काढण्यासाठी 23 वर्ष लागतील. पण लोकसहभाग आणि मशनरींचा सहभाग जेवढा जास्त लाभेल तेवढ्या लवकर हे काम पूर्ण होईल. हिप्परगा तलावाची निर्मिती साधारणपणे 1866 ते 1871 दरम्यान झाली. या प्रकल्पातील 46.51 दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी, 14.55 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी आणि 0.10 दशलक्ष घनमीटर पाणी उद्योगासाठी वापरलं जातं. इतका प्रचंड जलसाठा असलेल्या या तलावाचं पाणी विना पंप म्हणजे उपसा न करता
ग्रॅव्हिटीनं म्हणजेच गुरुत्वाकर्षणानं थेट सोलापूरपर्यंत नेता येतं, म्हणून त्यात साठलेला गाळ काढणं अत्यावश्यक आहे. वर्षानुवर्षे तलावात साठून राहिलेला गाळ अत्यंत उपजाऊ असतो, शेतीसाठी त्याची उपयुक्तता खूप आहे. शेतकरी स्वतःची वाहनं आणून हवा तेवढा गाळ आपल्या शेतात मोफत नेऊ शकतात. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या वाहनात गाळ भरून देण्यासाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत. नमस्कार, मी अंगद दशरथ चव्हाण, हगलूर येथील शेतकरी असून जे जलसंवर्धन लोकाभियान जे चालू केलेलं आहे जाधव यांच्या कंपनीने, जे एकदम उत्तम चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना जे गाळ आहे एकदम उपयोगी आहे. तिथे शेतामध्ये शेणखत घालायची काहीच सध्या गरज नाही आणि जे गाळ काढला तिथं पाणी साचूनही सोलापूर शहरासाठी पाणी मिळणार आहे. हे अभियान लोकसहभागातून आहे, परंतु आज त्यांनी जे सुरू केलेलं हे जे आहे याच्यामध्ये लोकमंगलचे सुभाष देशमुख यांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. या अभियानातील ज्या भक्तिताई आहेत, भक्तिताई जाधव व त्यांचे सर्व सहकारी यांनी शासनाची रीतसर परवानगी तर घेतलीच आहे, परंतु त्यांनी सर्वात पुढे जाऊन एक महत्त्वाचं काम केलेलं आहे. या तळ्यामधलं गाळ आणि या तळ्यातलं पाणी त्यांनी विशेष लॅबोरेटरीमधून चेक करून घेतलेलं आहे आणि त्यांनी असे रिपोर्ट्स आहेत त्यांच्याकडं की ही जी माती आहे ती अत्यंत सुपीक आहे आणि या मातीमुळे शेतकऱ्यांना खरंच म्हणजे एवढा फायदा होणार आहे की त्यांच्याकडं त्यांनी जी काही रासायनिक खतं वापरणार आहेत त्या रासायनिक खतांचं प्रमाण जवळजवळ शून्य होणार आहे. लोकसहभाग, शेतकऱ्यांची मागणी, पोकलेंची उपलब्धता पाहून खेड, गुळवंची, बाणेगाव, मार्डी या गावांचा विचार करण्याचा मानस आहे. या कामामुळं हिप्परगा तलावातील पाणीसाठा वाढेल, काढलेला गाळ शेत जमिनीत टाकल्यानं तिची सुपीकता वाढेल, गाळ टाकलेल्या जमिनीची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता वाढून शेतीचं उत्पन्नही वाढेल. गाळामध्ये गांडुळाची वाढ वेगानं होऊन नैसर्गिक पद्धतीनं गांडूळ खत मातीतच तयार होईल, त्यामुळं शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरचा खर्च कमी होईल. आमच्या गावामध्ये काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी स्वखर्चाने गाळ उपसून आणि वाहतूक करून आपल्या शेतामध्ये हा गाळ टाकला होता, परंतु ही प्रक्रिया खूप खर्चिक आहे, त्यामुळे मी स्वतः माझ्या शेतामध्ये हे गाळ टाकू शकत नव्हतो, कारण स्वतः उपसून त्याची वाहतूक करायचं माझ्या खर्चाच्या आवाक्याच्या बाहेर होतं. त्यामुळे माझी इच्छा होती की माझ्या शेतामध्ये मला गाळ टाकायचा आणि लोकसंवर्धनच्या माध्यमातून हा जो गाळ मोफत शेतकऱ्यांना आज त्यांनी उपसून देत आहेत तर अतिशय सुंदर उपक्रम आहे हा, कारण ज्या वर्षी ज्या मागच्या शेतकऱ्यांनी हा गाळ आपल्या शेतामध्ये टाकला तर त्यांचं उत्पादन आज दुपटीने वाढलेलं आहे. स्वतः मी त्या शेतकऱ्यांची भेटी घेतल्या, त्यांच्या शेतावरती जाऊन पाहिलं तर मागच्या वर्षी जी पिकांची अवस्था होती त्यापेक्षा अत्यंत चांगली पिकाची अवस्था त्यांची होती, त्यामुळे आम्ही त्याच वेळेस मनाशी असा निश्चय केला होता की काही करायचं आणि आमच्या शेतामध्ये हा गाळ टाकायचा. तलावाभोवतालच्या परिसराचं सुशोभीकरण केलं जाईल, तिथं सुसज्ज असं उद्यान होईल आणि ते उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपालाही येईल. तलावातील गाळ काढल्यानं पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन होईल. सोलापूर शहरासह तलाव परिसरातील 14 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. या कामाची पूर्णतः आखणी केल्यानंतर आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी ताबडतोब मदत देऊ केली. सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, त्यावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी आपण सर्वजण कामाला लागू असं आश्वासनही त्यांनी दिलं. बापूंप्रमाणेच इतरही अनेक नेते मंडळी, इच्छुक संस्था, पदाधिकारी, मान्यवर व्यक्तींचंही या कामास सक्रिय योगदान हवं आहे. सुमारे 800 वर्षापूर्वी श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांनी सोलापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभागातून तलाव खोदला, लाखो हात त्यावेळी कामाला लागले. शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचा तोच आदर्श आज हिप्परगा तलावातील गाळ काढण्यासाठी मदत करून आपण पाळला पाहिजे. या संपूर्ण अभियानासाठी अंदाजे 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, शिवाय जास्तीत जास्त पोकलेन मशीन्स, डंपर, डिझेल आणि मनुष्यबळ याची आवश्यकता आहे. या लोककल्याणकारी अभियानास स्वेच्छेनं श्रमदान करणाऱ्यांचं स्वागत आहे.
सगळ्यांचे हात लागले तरच हा जगन्नाथाचा रथ ओढला जाणार आहे. जलसंवर्धन लोकअभियान यशस्वी करण्यासाठी अभियानाचे समन्वयक भक्ती जाधव, सिद्धेश्वर कदम, संदीप जाधव आणि संदेश जाधव यांनी जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. तुळजापूर रोड लगतच्या हिप्परगा, हगलूर, उळे, उळेवाडी, कासेगाव, एकरुख, तरडगाव तसंच बार्शी मार्डी रोडवरील कारंबा, खेडगुळवंची, भोगाव, मार्डी, बाणेगाव, होनसळ, राळेरासह गंगेवाडी, बक्षी हिप्परगे, दहिटणे, मुळेगाव तांडा, पिंपळा अशा सुमारे 20 गावात 35 बैठका घेतल्या. त्यातून जवळपास 2 लाखाहून जास्त गाड्या गाळ नेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पुढे आली. त्यामुळंच या लोकअभियानाला जास्तीत जास्त संस्था आणि व्यक्तींनी हर प्रकारे मदत करण्याचं आवाहन आम्ही करीत आहोत. प्रत्येकानं यात खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पोकलेन मशीन, डंपर, डिझेल किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावी. ही पाण्याची चळवळ कुणा एकाची नसून ती तमाम सोलापूरकरांची, परिसरातील प्रत्येक ग्रामस्थाची आहे. आता आपल्या भागामध्ये बरेचसे कारखानदार, काही दानशूर व्यक्ती आहेत. अशा व्यक्तींनी त्यांना जेवढं काही जमल सढळ हाताने ते जे काही दान करू शकतील आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांचं जे काही भले करू इच्छितात अशा सर्व लोकांनी या अभियानाला मदत करावी. शासनाला पुन्हा एकदा एक कळकळीचं आव्हान असं आहे की कृपया आपण या लोकसहभागातून सुरू झालेल्या जलसंवर्धन अभियानाला, समर्पक अशा प्रयत्नाला त्यांनी मदतीचं बळ देऊन हा अभियानाचा जो कार्यक्रम आहे तो पाऊस पडेपर्यंत व पर्यायाने पावसानंतरसुद्धा हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा. पर्यायाने या तळ्याची जी काही पाणी साठवण्याची क्षमता आहे ती वाढावी यासाठी जोरदार प्रयत्न करावेत. व शासनाने या ठिकाणी जो काही रॉयल्टी वगैरे कमी करून जो म्हणजे या अभियानाला दिलेला प्रतिसाद आहे तो खरंच चांगला आहे. ही चळवळ पाण्याची तुम्हा आम्हा सर्वांची, आपल्या स्मार्ट सिटी सोलापूरची.